हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर ही जी क्लिप आहे ती फ्रायडे नाईटची, तर इथे मी काजू बदाम मनुके जे असतात जे ते भिजू घालत आहे. तर दरवेळेस मी काय करायची की सगळ्या गोष्टी आहे ना ते प्रत्येकासाठी वेगळी वेगळी वाटी करायचे, म्हणजे बदामासाठी वेगळी वाटी, मनुक्यासाठी वेगळी वाटी, जे अक्रोड आहेत त्याची वेगळी वाटी, काजू आहेत त्याच्यासाठी वेगळी वाटी. तर भरपूर वाट्या जमायच्या अशा, आणि परत त्याच्यावर प्रत्येक वाटीवर मला सेपरेट सेपरेट झाकणही ठेवायला लागायचं. हा जो डब्बा आहे ना तो दिवाळीमध्ये ह्यांना गिफ्ट भेटलेला होता. तर याला चार कप्पे आहेत आणि सर्व वस्तू याच्यामध्ये व्यवस्थित भिजतात. तर संध्याकाळी मी हे सर्व भिजवून ठेवत असते. आणि ही जी क्लिप आहे ती सॅटरडे मॉर्निंगची, तर रात्रभर हे सर्व व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी जे बदाम असतात ना त्याचे सालपट वर काढून ते मुलांना खायला द्यायचे सकाळी सकाळी. काजू बदाम अक्रोड हे लहान मुलांना खायला देणे त्यांच्या हेल्थसाठी खूप फायदेशीरही असतं. तर आता वळूया आपल्या जेवण बनवण्याच्या प्रोसेसकडे. तर आज जेवणामध्ये मी बनवणार आहे वांग्याचं भरीत, आणि हा जो आहे तो आहे गोड भोपळा. तर ह्याची भाजी जास्त आमच्या घरामध्ये नाही खाल्ली जात, म्हणून मी आज त्याच्यापासूनच चपाती बनवणार आहे. तर त्याच्या अगोदर मी बनवत आहे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये मी आज सिंपल मॅगी बनवलेली आहे, कारण आज शनिवार आहे तर ह्यांचा उपवास असतो. आणि मी राजवीर आणि माऊ तिघेच जण आहोत नाश्ता करण्यासाठी. तर एका बाजूला आपली मॅगी बनत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी चहा बनवायला ठेवलेला आहे. तर आज भरपूर दिवसांनी मी आज चहा बनवत आहे. थंडीचे दिवस आहे, थोडासा थंडावाही सुरू झालेला आहे. तर सकाळच्या थंडीमध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीचा जो मसाला चहा आहे ना तो पियायला छान वाटतं. आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम चहा पियायला कुणाला नाही आवडत. तर आज मी जो चहा बनवलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे अगोदर सुरुवातीला थोडंसं पाणी, नंतर ॲड केलेला आहे थोडासा गवती चहा, अद्रक कुटून टाकलेला आहे, थोडेसे लवंग आणि मिरे टाकलेले आहेत, आणि त्यानंतर ॲड केलेले आहे चहापत्ती. तर थंडीच्या दिवसामध्ये असा थोडासा मसाला चहा पियायला खूप छान लागतो. त्यानंतर ॲड केलेलं आहे दूध आणि एक चम्मचभर साखर. तर आपला इथं चहा उकळून तयार झालेला आहे. आता हा गरम गरम चहा मी मॅगीसोबत इन्जॉय करणार आहोत. देन वळूया आपल्या स्वयंपाक बनवण्याच्या प्रोसेसकडे. तर इथं जो गोड भोपळा होता तो मी थोड्या मोठ्या मोठ्या फोडी त्याच्या करून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेला आहे. आणि ह्या सर्व फोडी आता आपण एका डब्यामध्ये ठेवून कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून ह्या उकळून घेणार आहेत. तर या भोपळ्यासोबत ना मी थोडेसे बटाटेही उकळून घेत आहे, कारण एक्स्ट्रा बटाटे उकळून ठेवल्याने ते आपल्याला नेहमी काहीही बनवण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे मी थोडेसे बटाटेही इथं स्वच्छ धुवून उकळून घेतलेले आहेत. तर एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्याला. इथं समोर तुम्ही पाहू शकतात खिडकीमध्ये मी काही फुले ठेवलेले आहेत. तर असे फुलं वगैरे ठेवली ना खिडकीमध्ये तर थोडंसं फ्रेशही वाटतं. तर आपला भोपळा उकडत आहे तोपर्यंत साईडला मी वांग्याचं भरीत बनवून घेणार आहे. तर ही जी वांगी आहेत ना ती मला एका जणाने दिलेली आहेत, तर थोडीशी निब्बर आहेत म्हणून त्याला खलबत्त्याच्या ठोक्याने मी थोडंसं ठोकून घेते, म्हणजे ती लवकर भाजली जातील. त्यानंतर आपल्याला सुरीने ह्याच्यावरती थोडेसे कट मारून घ्यायचे आहेत. साधारणतः एका वांग्याला 3 ते 4 कट मारून घ्यायचे आहेत. आणि हे जे कट आपण ह्याला मारलेले आहेत त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची करून घेणार आहोत. तर सर्व वांग्यांना कट करून झाल्यानंतर आता आपण याला तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्याने वांगी पटकन भाजली जातात. तर सर्व वांग्याला मी कट करून घेतले. इथं खायचं तेल घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही तेल इथं वापरू शकतात पण खाण्याचंच तेल वापरा. सर्व वांग्यांना अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. आणि जे देठ वगैरे आहेत ना ते आपण आत्ताच नाही काढणार, वांगी भाजून झाल्यानंतर ती काढायची आहेत. तर सर्व वांग्यांना तेल लावून घेतले. आता इथे मी काही हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. तर हा जो लसूण आहे ना तो आपल्याला जिथं आपण वांग्याला कट करून घेतलेत ना तिथं सर्व कटमध्ये तो लसूण व्यवस्थित भरून घ्यायचा, म्हणजे वांगं भाजताना त्याबरोबर आपल्या हिरव्या मिरची आणि लसूण हेही व्यवस्थित भाजलं जाईल. साईडला तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण माऊ खेळत आहे आणि तिची थोडीशी बडबडही चालू आहे. तर सर्व वांग्यांमध्ये मी लसूण भरून घेतले. आता एक जाळी घ्यायची आहे, त्याला गॅसवर ठेवायचं आणि सर्व वांगी त्याच्यावर ठेवायची आहेत. तर ज्या मिरच्या होत्या ना ते मी वांग्याच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून दिलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आता ही वांगी आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित ना भाजून घ्यायची आहे. तर एक बाजू भाजल्यानंतर आपण याला पलटी करून परत दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या मिरच्या आहेत त्याही त्याच्यासोबत भाजल्या जात आहेत. ते मिरच्या भाजून झाल्यात तर मी त्या सर्व काढून घेणार आहे. आणि ज्या लसूण पाकळ्या आहेत त्याही जवळपास भाजलेल्या आहेत तर त्याही मी थोड्या थोड्या करून आता काढून घेणार आहे. वांगे थोडेशी आपली कच्ची आहेत तर त्याला थोडासा अजून वेळ लागेल भाजायला. तर सर्व बाजूने फिरवून आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर सर्व वांगी जी आहेत ती माझी इथं भाजून झाली, तुम्ही पाहू शकतात. आता ही सर्व वांगी आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायची. तर वांगी थंड होत आहे तोपर्यंत आपण भरीत बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहोत.
तर इथं एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून ठेवला आहे आणि एक छोटासा टोमॅटोही कट करत आहे. तुमच्याकडे पाथीचा कांदा असेल ना तर इथं आवर्जून वापरा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथं वापरलेला नाही. आणि जे लसूण आणि हिरवी मिरची आपण वांग्यासोबत भाजली होती ती खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायची आहे. तर तोपर्यंत आपलं जे वांगी होती ती व्यवस्थित थंड झाली. तर आता ह्याची जी वरची सालपट म्हणजे काळी झालेली आहे ती थोडी थोडी काढून घ्यायची आहे आणि देठही काढून टाकायचे आहेत. त्यानंतर सुरीने ह्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा. तुम्ही हवं असेल तर इथं हाताने स्मॅश करून घेऊ शकतात. कट करताना व्यवस्थित चेक करायचं की आळी वगैरे आहे का नाही. बऱ्याच वेळा काय होतं की वांग्यांमध्ये ना छोटीशी आळी असू शकते. तर ही थोडीशी निब्बर वांगी होती म्हणून याच्यामध्ये थोडंसं बी निघालेलं आहे. तर सर्व वांगी मी व्यवस्थित चेक करून घेतलेली आहेत. आता याला थोडंसं सुरीनेच कट करून घेणार आहे. साईडला घेतलेली आहे मी एक कढाई. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे. जो कांदा कट करून ठेवला होता तो ॲड केलेला आहे. अगदी मिनिटभर कांदा परतल्यानंतर टोमॅटो ॲड करून त्यालाही मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपण हिरवी मिरची आणि लसूण कुटून ठेवला होता तो ॲड करायचा आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे भरीत आपण साईडला करून ठेवलेलं होतं वांग्याचं म्हणजे जी वांगी स्मॅश करून ठेवलेली होती ती ॲड करायची. अगदी 1.5 ते 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. तर आपलं वांग्याचं भरीत जे आहे ते इथं बनून तयार झालेलं आहे. तर साईडला आपला बटाटा आणि जो भोपळा होता तोही व्यवस्थित उकडलेला आहे. तर बटाटे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कारण मला आता त्याची भाजी बनवायची नाही. आणि जो भोपळा होता आपला गोड भोपळा त्याला मी चमच्याने व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे. थोडासा हा भोपळा थंड करून घ्यायचा आहे. आणि नंतर इथं मी घेतलेला आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये थोडासा मी ओवा ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. थोडंसं टाकलेलं आहे चमचाभर तेल. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो भोपळा आपण स्मॅश करून ठेवला होता तो याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. आता ज्याप्रमाणे चपाती बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर सर्व पीठ इथं माझं मळून झालेलं आहे. आता हे पीठ मी 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवून देणार आहे. तर झाकून ठेवायच्या अगोदर त्याला थोडंसं मी तेल लावून मळून घेतलेलं आहे. आता तर 15 मिनटानंतर पुन्हा हे पीठ घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याची चपाती बनवणार आहोत. तर साधी सिंपल चपाती बनवण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये एखादी भाजी वगैरे ॲड करून जर चपाती बनवली ना तर ती चपाती अजून पौष्टिक बनते. तर आमच्या घरामध्ये हा भोपळा फार कमी खाल्ला जातो त्यामुळे त्याला मी वेगवेगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करते. कधी पावभाजी बनवली तर त्याच्यामध्ये मिक्स करते किंवा कधी चपाती बनवली तर त्याच्यामध्ये मिक्स करते. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने हा भोपळा चपातीमध्ये मिक्स करून चपाती बनवली तर कुणाला कळणारही नाही की ही भोपळ्यापासून बनलेली चपाती आहे आणि भोपळाही आपल्या पोटामध्ये जातो. तर ही चपाती माझी बनून तयार झालेली आहे. आता साईडला मी ठेवलेला आहे तवा. तर त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ही चपाती आता मी त्याच्यावर भाजून घेणार आहे. तर सकाळचा स्वयंपाक माझा आवरलेला आहे. तर यांचा उपवास आहे तर यांच्यासाठी मी तर साबुदाण्याची खिचडी बी बनवत आहे. तर त्याची आज रेसिपी मी जास्त ॲड नाही केली. तर आहे दुपारची वेळ. तर बाजारात आता सध्याला ना खूप छान छान अशा ताज्या ताज्या स्ट्रॉबेरी विकायला येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर मी काही स्ट्रॉबेरी घेऊन आलेली होती. तुम्ही पाहू शकतात किती छान अशा स्ट्रॉबेरी आहेत या. तर म्हटलं आज स्ट्रॉबेरी शेक बनवूया. मुलांना खूप आवडतं स्ट्रॉबेरी शेक. पर्सनली माऊला स्ट्रॉबेरी शेक खूप आवडतं. मागच्या वर्षी जेव्हा नवीनच बाजारामध्ये स्ट्रॉबेरी आलेल्या होत्या तेव्हा ती खूप छोटीशी होती. तेव्हा पहिल्यांदा मी स्ट्रॉबेरी शेक बनवून दिलं होतं तेव्हा तिला ते खूप आवडलं होतं. तर या सीझनमधलं हे पहिलं स्ट्रॉबेरी शेक मी आज बनवलेलं आहे. तर थोड्याशा स्ट्रॉबेरी कट करून घेतलेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले. तर आपलं स्ट्रॉबेरी शेक बनवून इथं तयार झालेलं आहे. स्ट्रॉबेरीना थोडीशी खाण्यासाठी आंबट असते त्यामुळे मी थोडीशी चमचाभर साखर इथे ॲड केलेली आहे. पुन्हा त्याला व्यवस्थितच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेतलं आहे. वरतून एक्स्ट्रा दूध ॲड केलेलं आहे. तर स्ट्रॉबेरी शेक आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे. तर इथे ना माझ्याकडं नवीनच ग्लास म्हणजे मी आत्ताच विकत घेतलेले होते तर चला त्याचाही आज शुभारंभ करूया. तर हे मिल्टनचे ग्लास आहेत. जे स्ट्रॉबेरी शेक मी बनवलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि वरतून थोडीशी स्ट्रॉबेरी लावून त्याला सजवलेलं आहे. तर स्ट्रॉबेरी शेक आपल्या इथं बनवून तयार झालेला आहे. चला आता ते आपण मुलांना प्यायला देऊया.
सध्याला माऊ झोपलेली आहे आणि राजवीर आलेला आहे शाळेतून लवकर घरी. तर हळूच राजवीरने घेतलेला आहे स्ट्रॉबेरी शेक. राजवीर सांग पिऊन कसं बनले ते. आज सॅटरडे आहे तर राजवीर स्कूलमधून लवकर घरी आलाय. मस्त ना. माऊ झोपलेली आहेत. माऊ उठली ना नंतर माऊला देईल. मग ज्यूस प्यायचं. कुठे ज्यूस? माऊला ज्यूस फार आवडतं. घे माऊ. कसं आहे ज्यूस? वाव कसं पिऊन बघ. पी 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 बेटे पी पी पी. माऊ झोपेतून उठली आता. पी. थंड आहे? थंड आहे. हां पी 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 पी. थंड आहे? थंड. पिऊन घ्या पिऊन घ्या. कसे आहे? मस्त मस्त. यम्मी यम्मी. गुड इव्हिनिंग सर्वांना. तर इथे आहे संध्याकाळची वेळ. जवळपास 5:30 ते 6 वाजलेले आहेत. आणि आज मी बनवणार आहे बाजरीच्या पिठाचे पौष्टिक असे शेंगोळे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे जे बाजरीच्या पिठापासून बनलेले पदार्थ असतात ते थंडीच्या दिवसामध्ये खाणे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. आणि बाजरीच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णताही निर्माण होते. तर बाजरीच्या पिठाचे शेंगोळे बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत काही हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्यात 1/2 चमचा जिरा आणि ओवा. आणि हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित बारीक ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही पीठ मळता अशा एका भांड्यामध्ये 2 वाट्या मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 1/2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1/2 वाटी बेसन पीठ, 1/2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1/2 वाटी घेणार आहे इथे मी गव्हाचं पीठ. तर असे सर्व 5 प्रकारचे पीठ आपल्याला इथं मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे याच्यापैकी एखादं पीठ नसेल तरीही चालेल. तर इथे तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं जे पीठ आहे ते पूर्णपणे स्किपही करू शकतात. नुसते बाजरीच्या पिठाचे जरीही तुम्ही शेंगोळे बनवले तरीही ते खूप खाण्यासाठी पौष्टिक लागतात. तर आता हे सर्व पीठं मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. जे वाटण आपण बनवून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिऱ्याचं ते ॲड करायचं आहे. थोडीशी हळद ॲड केलेली आहे, थोडीशी धने पावडर. धने पावडर इथे ऑप्शनल आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. आणि इथं मी थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर. कोथिंबीरीने हे शेंगोळे खूप छान म्हणजे चवदार बनतात. तर कोथिंबीर थोडी जास्त वापरायची. साईडला मी थोडंसं पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे. तुम्ही थंड पाण्यात हे पीठ मळलं तरी चालेल. पण अगदी हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे अगदी 1/2 ते 1 मिनिटभर. आणि हे पाणी आपल्याला या पिठामध्ये थोडं करून ओतून याचा व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं जाडसर हे पीठ मळायचं आहे. ज्याप्रमाणे भाकर बनवण्यासाठी आपण पीठ मळतो ना त्याच्यापेक्षाही थोडंसं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपण आता 15 मिनटं असं झाकून ठेवणार आहोत. तर 15 मिनटं झालेले आहेत. त्यानंतर आपण या पिठाचे आता शेंगोळे बनवायला घेऊया. तर हातावरती अगदी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि जो पोळपाट आहे त्याच्यावरती आपल्या अगदी हलक्या हाताने प्रेस करत हे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी थोडेसे लांबट आकाराचे बनवलेले आहेत. तुम्हाला हवा असेल तर ह्याचा आकार तुम्ही थोडा छोटासाही करू शकतात. तर सर्व जे शेंगोळे आहेत आपली ती अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर इथे घेतलेली आहे मी एक चाळणी. त्याच्यावरती थोडंसं तेल लावलेलं आहे. व्यवस्थित हाताने हे तेल पसरून घ्यायचं आहे. आणि साईडला मी एक कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी. कारण हे सर्व शेंगोळे आपण आता वाफळून घेणार आहोत. तर ज्या चाळणीला आपण तेल लावून घेतले त्याच्यामध्ये हे सर्व शेंगोळे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून ॲड करायचे आहेत. आणि ही चाळणी आता आपल्याला पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचे आहे. आणि वरतून ठेवायचं आहे एक झाकण म्हणजे याची वाफ बाहेर जाणार नाही. साधारणतः 8 ते 10 मिनटं आपल्याला हे शेंगोळे असेच वाफळून घ्यायचे आहेत. आणि 8 ते 10 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकतात हे शेंगोळे आपण वाफळण्यासाठी ठेवले होते ते सर्व व्यवस्थित वाफळून झालेले आहेत. त्याचा कलरही बदललेला आहे. अगदी हलक्या हाताने हे आपल्याला व्यवस्थित चिकटले असतील तर ते काढून घ्यायचे आहेत. शक्यतो चिटकत नाहीत कारण आपण उकडायला टाकताना ते थोडेसे सेपरेट टाकतो. आता हे उकडलेले सर्व शेंगोळे मी वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घेतलेत.
त्याच चाळणीमध्ये परत टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि मी अजून थोडेसे शेंगोळे बनवून घेतलेले होते तर ते सर्व आता मी या चाळणीमध्ये ॲड करून ना पुन्हा याला आपण 8 ते 10 मिनटं वाफळून घेणार आहोत. तर इथं बनत आहे बटाट्याची भाजी कारण शेंगोळे बनवण्यासोबत माझा संध्याकाळचा स्वयंपाकही चालू होता तर त्याची रेसिपी आज मी जास्त ॲड केलेली नाही. तर इथं मी बनवत आहे आता नारळाची चटणी. तर नारळाची चटणी बनवण्यासाठी ना नारळ घेतलेला आहे ओला नारळ थोड्याशा घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ ॲड करून ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथं नारळाची चटणी बनवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेंगोळे दही सॉस ह्याच्यासोबत खाऊ शकतात. तर दुसऱ्यांदा जे शेंगोळे आपण उकडण्यासाठी टाकलेले होते तेही व्यवस्थित उकडलेले आहेत. तर सर्व शेंगोळे आपले इथे बनून तयार झालेले आहेत. आता आपण याला फोडणी द्यायची तयारी करूया. तर फोडणी देण्यासाठी थोडंसं पसरट आकाराचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 पळ्या तेल थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा मोहरी 1/2 चमचा जिरे थोडासा कढीपत्ता कोथिंबीर ॲड करायची आहे. 1/2 वाटी मी इथे घेतलेले आहेत पांढरे तीळ ते ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1/2 चमचा हळद पावडर ॲड करायचे आहे. अगदी चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे आणि जे शेंगोळे आपण उकडून ठेवलेले होते ते ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं चिमूटभर हिंगही ॲड करू शकतात. तर सर्व शेंगोळे ॲड केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर असे पौष्टिक असे शेंगोळे आपले इथं बनून तयार झालेले आहेत. ते आता आपण नारळाच्या चटणीसोबत गार्निशिंग करूया. तर याचबरोबर या ब्लॉगचाही मी करत आहे इथेच एंड. तुम्हाला माझे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली ह्यांच्यासोबतही शेअर करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओमधला एखादाही पार्ट तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.